कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. मॅडम, तुम्हाला काय सोडाय पकडलंय का? आम्ही शांत बसायचं, नाही तर खायला सुद्धा मिळणार नाही. तुम्ही एका कलेक्टरला आणलं इकडे, लक्षात येत आहे का? कलेक्टर आहे माहित आहे म्हणून तर आणलंय ना, ते कशाला आणतोय? चेष्टा वाटते का? मॅडमला पूर्ण जिल्हा बदलायचा होता आणि आता बघा स्वतःच आमच्या ताब्यात आहे त्या. लय मनमानी करत होता. करता का? सोडा. लय हवेत होत्या मॅडम, त्यांना वाटलं दादा म्हणजे गल्ली बोळातला गुंड आहे. दादाने लय वेळा समजून सांगितलं, पण मॅडम स्वतःच खरं करत होत्या. लय मनमानी कारभार अंगलट येणार किंवा कलेक्टर मॅडम. तुम्ही येणार इथं 5-10 वर्ष जगायला आणि शहर सुधारवणार, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जंगलात किती बी जनावर असली ना तरी कायदा हा फक्त सिंहाचाच असतो, आणि आमचं दादा या शहराचा सिंह आहे. सिंह आणि तुम्ही त्यांच्याशीच वैर घेतावे. सोडा म्हटलं ना. उमान जर दादाचं ऐकलं असतं ना तर ही वेळ आली नसती तुमच्या वेळ. आता बघा वर्ग बी किडनॅप आणि आई पण. अमोल, ए बघा अमोल कुठे? माझा माझा मुलगा कुठे? कसा आहे तो? कुठे नाही, कसा आहे विचारा कसा आहे. अजून तरी तो लय सेफ आहे, पण ए बघा ऐका माझ, त्याला काही करू नका. मी हात जोडते, प्लीज प्लीज त्याला काही करू नका. माझं प्लीज ऐका, त्याला काहीच करू नका. ऐका अमोलला सोडा माझ्या. काय अवस्था झाली हो मॅडम, मला लय वाईट वाटतंय बघून. आणि हो, आपल्याला ह्या कामासाठी मोंटी दादांनी बक्षीस दिलंय. बक्षीस ही धरा, धर तुला पण आयश करायची आज आज जल्लोष. म्हणजे माझा अंदाज बरोबर ठरलात, अमोल इकडेच आहे. आता बघू ही लोक किती वेळ आम्हाला इथे ठेवू शकतात. हो आपे, माहिती आहे मला, मोंटी महा हुशार निघाल, बरोबर सगळा प्लॅन केलाय त्यांनी, सगळा. जर या घराचं कामच पूर्ण झालं नाहीये तर या घरात सीसीटीव्ही का लावलाय? एक मिनिट, हे आमच्यावर पण लक्ष ठेवून असणार. अमोलला इथून नेमकं कुठे नेलंय हे कळण्यासाठी एकही पुरावा त्यांनी मागे सोडला नाही. बरोबर, म्हणजे आता अमोलपर्यंत पोहोचायचं असेल ना तर कोणाला तरी किडनॅप होऊन तो पत्ता अर्जुनपर्यंत पोहोचला पाहिजे. मॅडमला वाटलं दादांना ताब्यात घेतील आणि स्वतः किडनॅप झाले. कलेक्टर मॅडम आपल्या ताब्यात. इतका लोकेशन अर्जुन पर्यंत पोहोचते, मग कळेल कोण कोणाला किडनॅप करत होत आणि या जंगलाचा खरा सिंह कोण आहे. झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.